आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. 1 जानेवारी रोजी मालेगाव तालुक्यातील राजकिनी येथील पोस्ट बेसिक आश्रमशाळेमध्ये हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे विटंबना केल्याप्रकरणी पातूर येथील बंजारा एकीकरण समिती पातूर तालुका यांच्या वतीनं संबंधित कृत्य करणाऱ्या माथेफिरूवर व संबंधित कृत्य करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार पातूर यांच्या कार्यालयामध्ये निवेदन सादर करण्यात आलं आहे. राज्यभरात सदर कृत्यामुळे मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाकडून निषेध दर्शवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने डोक्याला काळ्या फिती बांधून मोठ्या प्रमाणात बंजारा एकीकरण समिती पातूर तालुक्याचे विकी चव्हाण, रामेश्वर राठोड, विनेश चव्हाण, डॉक्टर शांतीलाल चव्हाण, श्यामकुमार राठोड, प्रमोद चव्हाण, योगेश जाधव, अनिकेत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालय पातूर येथे निवेदन देण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी अकोलाहून निलेश किरतकार. शाळेमध्ये हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री आमचे समाजभूषण वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आलेली आहे. तरी आमच्या बंजारा बांधवांकडून त्या संबंधित लोकांवर, विद्यार्थीवर व त्यांना प्रवृत्त करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आमची बंजारा समाजाकडून, बंजारा एकीकरणकडून आम्ही निवेदन देत आहे, निषेध करत आहे. जर या लोकांवर, जर संबंधित लोकांवर जर कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू अशी चेतावणी प्रशासनाला देत आहे. जातीमध्ये ते निर्माण करणाऱ्यांचं वसंतराव नाईक साहेबांचं, जातीमध्ये ते निर्माण करणाऱ्यांचं वसंतराव नाईक साहेबांचं.